Hello everyone, I am Dr. S.K. Muthal. Welcomes today to this new lecture on the subject of corporate accounting. In this lecture, we are going to start yield method of valuation of shares. मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स संदर्भातली जी पहिली मेथड आहे इंट्रान्सिक व्हॅल्यू किंवा नेट ऍसेट मेथड त्याची माहिती बघितली. आता आपण या व्हिडिओ मध्ये व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स साठी जी दुसरी मेथड वापरली जाते ती म्हणजे यील्ड मेथड किंवा मार्केट व्हॅल्यू मेथड. तर त्या मेथडचा अभ्यास किंवा ती मेथड आपण कशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना उपयोगात आणायची तर ते आपण बघणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण आता या मेथडला सुरुवात करूया. फ्रेंड्स, द व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स बाय द कंपनी बिकम्स नेसेसरी वेअर देअर इज नो मार्केट प्राइस फॉर द शेअर्स ऍज इन द केस of a private limited company or a proprietorship company, as the shares of such companies are not quoted in the market or where for certain reasons the market price does not reflect the true values of the shares. Therefore, the need for the valuation of shares of a company arises. There are two conventional methods of valuation of shares. First is net asset method and second one is yield method. मित्रांनो, यापूर्वीच आपण पाहिलंय की शेअर्सच्या व्हॅल्युएशनची का गरज निर्माण होते आणि या शेअर्सचं व्हॅल्युएशन कोणत्या पद्धतीने करायचं. तर त्यात पहिली मेथड होती नेट ऍसेट मेथड, जी आपण व्हिडिओच्या या पूर्वीच्या भागामध्ये आपण ती कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायची ते आपण पाहिलेलं आहे. तर चला मग या भागामध्ये आपण यील्ड मेथड और मार्केट व्हॅल्यू मेथड कशा पद्धतीने वापरायची तर ते बघणार आहोत. यील्ड मेथड, अन इन्व्हेस्टर इज प्रायमरीली इंटरेस्टेड इन द यील्ड and so the price he will be prepared to pay will depend upon the return that he expects from his investment. This means that the price which he is prepared to pay directly varies with the expected yield. Under this method, prospective earning of the company are considered. Under this method, the first step is the annual profit available for distribution to equity shareholders is estimated on the basis of company's past performance. Out of the future maintainable profit transferred to reserve, transfers to debenture redemption funds, taxation, the preference dividend will be deducted. This is done with a view to know the possible amount of profit available to equity shareholder. After that, the next step is to find out expected rate of return or dividend on equity capital by adjusted average profit available for equity shareholders divided by paid up equity capital into 100. मित्रांनो, यील्ड मेथड मध्ये जो इन्व्हेस्टर असतो हा मुख्यतः जे शेअर्स आपण विकत घेतोय आणि त्या शेअर्स साठी आपण जी किंमत देणार आहोत तर त्या शेअर्स द्वारे आपल्याला किती उत्पन्न मिळू शकेल तर यामध्ये तो जास्त इंटरेस्टेड असतो आणि त्याच गोष्टीचा विचार या यील्ड मेथड मध्ये आपल्याला केलेला दिसून येतोय.
आणि मग त्यासाठी आपल्याला ज्या काही शेअरच्या व्हॅल्युएशन साठी वेगवेगळ्या स्टेप्स पूर्ण करायच्या असतात, तर त्यामध्ये पहिली स्टेप ही अशी आहे की यामध्ये आपल्याला ज्या कंपनीचे शेअर्स आपल्याला विकत घ्यायचे आहेत, तर त्या कंपनीकडनं इक्विटी शेअर होल्डरसाठी अॅन्युअल प्रॉफिट किती अवेलेबल होतोय तर तो आपल्याला निश्चित करायचा असतो. आणि ते निश्चित करताना त्या कंपनीचा जो पास्ट परफॉर्मन्स असतो तो विचारात घेऊन हा प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जात असतो. हा प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना त्या प्रॉफिट मधनं रिझर्वला किंवा रिझर्व फंडाला किंवा डिबेंचर रिडम्पशन फंडाला ज्या आपण रकमा ट्रान्सफर करत असतो त्या रकमा, त्याचप्रमाणे टॅक्सेशनची रक्कम, प्रेफरन्स शेअर वरचा जो डिव्हिडंड असतो तो डिव्हिडंड हा आपल्याला वजा करावा लागतो. आणि त्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये त्या कंपनीकडनं इक्विटी शेअर होल्डरसाठी किती प्रॉफिट अवेलेबल होऊ शकेल तर तो आपल्याला कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. या पहिल्या स्टेप नंतर आपल्याला दुसऱ्या स्टेप कडे जावं लागतं. आणि या दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय कॅल्क्युलेट करायचं असतं, तर एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न आपल्याला या मध्ये कॅल्क्युलेट करायचा असतो. आणि तो कॅल्क्युलेट करत असताना हे जे पुढील सूत्र तुमच्या स्क्रीनवर दिसतंय तर ते तुम्ही लर्न करणं गरजेचं आहे. काय आहे तो फॉर्म्युला? तर तो फॉर्म्युला आहे स्टेप नंबर 1 मध्ये जो आपण ऍडजस्टेड प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेला असतो जो इक्विटी शेअर होल्डरसाठी अवेलेबल होणार असतो, तर तो त्याला पेड अप इक्विटी कॅपिटलने डिवाइड करायचं आणि इंटू 100 करून तो रेट शोधायचा असतो. तर या सूत्राच्या सहाय्याने आपण एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न शोधणार आहोत. फ्रेंड्स, द एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न विच वी हैव ऑलरेडी कैलकुलेटेड इन स्टेप नंबर 2 विल बी कंपेयर्ड विद द नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इन सिमिलर बिजनेस टू गेट द मार्केट वैल्यू. एंड फॉर दिस द फॉर्मूला इज एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न और डिविडेंड डिवाइडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इन टू पेड अप वैल्यू पर शेयर्स. मित्रांनो, आपण जी काही स्टेप नंबर 2 मध्ये एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न जो शोधलेला असतो तर त्याची तुलना आपण नॉर्मल रेट ऑफ रिटर्न बरोबर करायची असते. आणि त्यासाठी आपल्याला जो काही फॉर्म्युला वापरायचा आहे तर तो तुमच्या समोर स्क्रीनवर आहे. एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न डिवाइडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इन टू पेड अप वैल्यू पर शेअर्स. तर या पद्धतीने आपण आपल्या भागांचं यील्ड मेथड अंतर्गत व्हॅल्युएशन करू शकतो. मित्रांनो, कंपनीच्या भागांचं यील्ड मेथडद्वारे व्हॅल्युएशन कसं करायचं हे आपण आत्ताच पाहिलं. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण नेट ऍसेट मेथड किंवा इंट्रेन्सिक व्हॅल्यू मेथड अंतर्गत भागांचं व्हॅल्युएशन कसं कॅल्क्युलेट करायचं तेही आपण पाहिलं. दोन्ही मेथडमध्ये काही दोष आहेत आणि त्यामुळे मग या कंपनीच्या भागांची फेअर व्हॅल्युएशन कशी गृहीत धरायची असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून इट इज टू बी अंडरस्टूड दॅट द फेअर व्हॅल्यू ऑफ द शेअर्स डिपेंड्स ऑन द प्रॉफिट अर्न्ड बाय द कंपनी अँड द नेट ऍसेट अवेलेबल इन द कंपनी. द नेट ऍसेट मेथड टेक्स इन टू कन्सिडरेशन द नेट ऍसेट ओनली अँड इग्नोर्स द प्रॉफिट अर्न्ड. द यील्ड व्हॅल्यू मेथड टेक्स इन टू कन्सिडरेशन द प्रॉफिट अर्न्ड अँड इग्नोर द नेट ऍसेट. हेन्स द व्हॅल्यू अंडर दिस मेथड मे बी कन्सिडर्ड ॲज द फेअर व्हॅल्यू ऑफ द शेअर्स ऑफ द कंपनी अँड देअरफोर फेअर व्हॅल्यू इज एक्सप्रेस्ड ॲज इंट्रेन्सिक व्हॅल्यू प्लस यील्ड व्हॅल्यू डिवायडेड बाय 2. म्हणजेच या ठिकाणी आपण काय करणार आहोत की नेट ऍसेट मेथड मध्ये आणि यील्ड मेथड मध्ये केवळ कोणत्या तरी एका गोष्टीचा विचार केला जातो. म्हणून कंपनीच्या भागांची फेअर व्हॅल्यू
कैलकुलेट करत असताना या दोनही मेथड्सचे जे शेअर्स व्हॅल्युएशन असेल त्याची टोटल करायची आणि त्या टोटलला दोन ने डिवाइड करायचं आणि त्यामुळे आपल्याला भागांची फेअर व्हॅल्यू माहित होईल. मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला भागांचं व्हॅल्युएशन कसं करायचं, त्याच्या ह्या ज्या काही दोन पद्धती होत्या, नेट ऍसेट मेथड आणि दुसरी यील्ड मेथड, आणि त्या आधारे भागांची फेअर व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची हे आपल्याला माहित झालंय. खूप सोपा टॉपिक आहे. तर आता व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये आपण प्रत्यक्ष कशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे तर ते आता आपण बघणार आहोत. थँक्यू.